तर पुण्यातील पानशेत धरण हे 95% भरले. धरणातून 4000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर या पानशेत धरणाचं पाणी हे पुढे खडकवासला धरणामध्ये येतं आणि हे पानशेत धरण 95% भरले. पानशेत धरणाच्या वांजळवाडी सांडव्यातून 4480 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुठा नदी पात्रामध्ये हा विसर्ग सुरू आहे. दरम्यान वीज निर्मिती सांडव्यातून प्रत्येकी 600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे खडकवासला धरणाच्या पाणी साठ्यात भर पडत असल्यानं खडकवासला धरणातून पुन्हा मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना रहिवाशांना जलसंपदा विभागाकडून सावधानतेचा इशारा दिला गेला आहे. पानशेत धरणातून 5000 क्युसेक वेगानं पाणी साठा सोडला जातोय. पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळं हे पाणी पुढे खडकवासला धरणामध्ये येतं. त्यामुळं खडकवासला धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू आहे.